दलित समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर राज्यातल्या भाजप पायाखालची वाळू सरकताना दिसते. एकामागून एक गट भाजपवर नाराज होत आहेत, त्यामुळं वोट बँक टिकवण्याकरता भाजपला नव्यानं मांडणी करायची वेळ आली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणावरून बुधवारी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाचा महाराष्ट्र बंद प्रचंड यशस्वी ठरला. त्यामुळे रात्री लगेच भाजप नेत्यांची एक महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत डॅमेज कंट्रोल करण्याबाबत चर्चा झाली. याचं कारण गेल्या काही महिन्यातील विविध घडामोडींमुळे सत्तेत असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. व्होट बँक टिकवण्याबाबतची ही अस्वस्थता आहे. राज्यातला शेतकरी सरकारवर नाराज आहे, पुन्हा संपाच्या तयारीत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजामध्ये नाराजी आहे, तर धनगर समाजही अद्याप आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. या नाराजीमध्ये आता दलित समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाची भर पडली आहे. शेतकरी, मराठा, दलित, धनगर समाज 2014 निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने उभा राहिला होता. आता हे सर्व घटक सरकारवर नाराज असल्याचं चित्र आहे. त्यातच जनमान्यता असलेला गोपीनाथ मुंडेंसारखा ओबीसी नेत्याचा पक्षाकडे अभाव आहे. विविध जातींचं समीकरण जुळवण्याचा गुजरातमध्ये केलेला प्रयोग काँग्रेस आता महाराष्ट्रातही राबवू शकतो अशी भीती भाजपला आहे. शेतकरी कर्जमाफीपासून समृद्धी महामार्गापर्यंत अनेक निर्णय भाजपने घेतले असले तरी समाजातली वाढती अस्वस्थता आता स्पष्ट दिसू लागली आहे. त्यातच विरोधकांची एकजूट आणि शिवसेनेची फटकून वागणारी भूमिका यामुळे भाजपची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतीये. त्यामुळे भाजपला आपली वोट बँक टिकवण्यासाठी नव्याने आराखडे बांधावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील जातीय समीकरणं वेगानं बदलत आहेत आणि म्हणूनच भाजपचा विधानसभेतील 122 आकडा भाजपला वाढवणं तर सोडाच, पण टिकवणं सुद्धा अवघड जाणार आहे आणि म्हणूनच भाजपचा या पुढचा काळ हा खडतर असणार आहे यात शंका नाही. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.